यांनी आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत जावं आणि तुम्हाला सांगतो या देशातून या देशाला ज्या धर्मग्रंथांच्या अधिष्ठान असणारे साहित्य निर्मिती केली जाते त्या देशाला कधीही मोठे साहित्याचे नोबेल वगैरे मिळत नसतात. कारण नोबेल मिळवण्याची योग्यता, नोबेल मिळवण्याची लायकी इथल्या ज्या माना डोलवणारे जे सारस्वत आहेत या सारस्वतांमध्ये कधी नसते. जे शोषणातून आलेले लोक असतात ज्यांच्या प्रत्येक कृतीला कष्टाचा वास असतो आणि जे श्रम संस्कृतीचे गोडवे गातात, श्रम संस्कृतीशी आपली बांधिलकी सांगतात, अशा लोकांमधून आलेले लोकच उद्याचं नोबेल पारितोषिक मिळवण्याच्या योग्यतेचं साहित्य या देशामध्ये निर्माण करतील. आणि म्हणून प्रगतिशील लेखक संघाचं हे संमेलन म्हणजे एक प्रकारचा शोध आहे, एक प्रकारची ही सांस्कृतिक यात्रा आहे. आणि ह्या यात्रेसाठी तुम्ही सगळेजण आलात, तुमचं मी स्वागत करतो. त्याचबरोबर या ठिकाणी आलेले म्हणजे हे भव्य आयोजन करणारे यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो आणि सगळ्यांना विनंती करतो की ह्या सांस्कृतिक भूमिका वठवण्याच्या या काळामध्ये, बोलण्याच्या या काळामध्ये आपण सगळ्यांनी यावं आणि आपला अत्यंत सक्षम असा हस्तक्षेप या व्यवस्थेमध्ये नोंदवावा यासाठी मी तुम्हाला नम्र असं आवाहन करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद सर. तिथं अगोदर ज्या चाऊस बँडचा मी उल्लेख केला म्हणजे अनेकांच्या लग्नात तो वाजावा असं अनेकांचं स्वप्न असतं पण ते सगळ्यांचंच पूर्ण होतं असं नाही. त्यामुळं आमचे रामप्रसाद बाबू फार खुश होते आज की चला चाऊस बँड त्यांना इथं साहित्य संमेलनाच्या निमित्तानं ऐकता आलं. फैसल चाऊस चाऊस बँडचे त्यांचं अभिनंदन आणि स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो. आदरणीय दिनेश भाऊंना की आपण त्यांचं अभिनंदन करा. स्मृतिचिन्ह